मला असं वाटतं की जो माणूस एकदा वाचनाच्या नादी लागला ना, तर तो आयुष्यातल्या कुठल्याही संकटातून तरून जाऊ शकतो असं मला वाटतं. मी वयाच्या खूप आधी म्हणजे योग्य वयामध्ये मला योग्य ब्रेक मिळालेला होता. योग्य वयामध्ये मला श्याम बेनेगल नावाच्या मोठ्या दिग्दर्शकाने प्रमुख भूमिका दिली होती, जी माझ्यावर मला समोर ठेवून लिहून घेतली होती. आणि त्या चित्रपटामध्ये खूप मोठे मोठे स्टार्स होते आणि त्या चित्रपटाला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचं बक्षीस मिळालेलं होतं. आणि एका मताने माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं राष्ट्रीय पारितोषिक त्या पहिल्याच चित्रपटात मिस झालं होतं, जे ममुटीला गेलं होतं आंबेडकरच्या भूमिकेसाठी. आणि मी एका दलित ॲक्टरची भूमिका पिक्चरमध्येच करत होतो. ओके, तर तेव्हापासून काम केलेलं आहे श्याम बेनेगल, अमोल पालेकर, विजया मेहता, चेतनदास, असं खूप काम करूनसुद्धा एक पर्टिक्युलर काळ असा 7 वर्षाचा आला ज्याच्यात माझ्याकडे काहीच काम नव्हतं, कुणीच काम द्यायला तयार नव्हतं. कमर्शियली कुठलाच चित्रपट हिट झाला नव्हता, पण नाव बऱ्यापैकी चांगलं झालं होतं. त्या संपूर्ण कालावधीमध्ये पुस्तक वाचन आणि लिहिणं, कविता लिहिणं, या दोनच गोष्टींनी मला तरुण ठेवलं. आणि जे वाचलं, ज्या कविता वाचल्या, जे अनेक वर्ष कविता पाठ केल्या होत्या, त्याच्यावरून मग शीर्षक गीतं लिहिणं, सिनेमाची गीतं लिहिणं, याच्यातून माझा पोटार्थ चालायचा. त्याच्यातून मी 7 वर्ष जगत आलो. बऱ्याच वेळेला आत्महत्येचे विचार पण आले, परंतु नेमकं असं कुठलं तरी पुस्तक हातात यायचं आणि तो विचार मागे पडायचा. आणि हा कालावधी मला असं वाटतं, मी असं कुठेतरी वाचलेलं आहे की 7 वर्षामध्ये माणसातल्या मनुष्यातल्या सगळ्या पेशी संपूर्णपणे बदलतात. तो जो मधला 7 वर्षाचा कालावधी होता, त्याच्यामध्ये माझ्यातल्या संपूर्ण पेशी बदलल्या गेल्या असं मला वाटतं. आणि ती एक एक पेशी बदलताना मी वाचलेलं आणि लिहिलेलं एक एक अक्षर माझ्या कामी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.